माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे 67,000 कोटीची दरवाढी आपण थांबवणार का? माननीय सभापती महोदया, पहिल्यांदा तर मी स्पष्ट करून देऊ इच्छितो की शेतकऱ्यांच्या बिलामध्ये आपण कुठलीच वाढ करत नाही आणि या ठिकाणी जे वारंवार पेपरमध्ये देखील छापून येत आहे, मांडलं देखील जात आहे, 37% वस्तुस्थिती नाही. मात्र हे खरं आहे की महावितरणने त्या ठिकाणी जे काही टेरिफ पिटिशन केलंय त्यामध्ये त्यांनी 20 दरवाढ मागितली आहे. आता आकडा मोठा का वाटतो, तर पूर्वी आपण एकेका वर्षाची 20 दरवाढ मागायचो, आता आपण मल्टी इयर टॅरिफ मागतो, त्यामुळे आपण आपल्याला ती मोठी त्या ठिकाणी वाटते. मात्र या संदर्भात राज्य शासन देखील स्वतः लक्ष ठेवून आहे. आपल्यालाही कल्पना आहे की महावितरण जे मागतं तेवढी 20 दरवाढ ही कधीच एमईआरसीच्या माध्यमातून दिली जात नाही, कारण एमईआरसी सगळ्या स्टेक होल्डरचं म्हणणं ऐकून घेतं आणि त्यानंतर किती 20 दरवाढ द्यायची या संदर्भातला निर्णय करतं. आणि म्हणून मी या निमित्ताने आश्वस्त करू इच्छितो की आवश्यकता पडली तर राज्य सरकार याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करेल. आणि आतापर्यंत जो काही ट्रेंड यापूर्वीचा राहिलेला आहे, म्हणजे कोळशाचे भाव वाढतात किंवा इन्फ्लेशनचा रेट असतो, त्या अनुरूप जर काही वाढ असेल तर ठीक, पण अधिकची जर वाढ असेल तर त्या संदर्भात राज्य सरकार योग्य भूमिका त्या ठिकाणी घेईल. मग सरसकट शेतकऱ्याला हॉर्सपॉवर पद्धतीने देण्याच्या संदर्भातली जी घोषणा आहे त्याची अंमलबजावणी आपण करणार आहात का? आणि त्या संदर्भातले दर काय आहे हे आपण आता सभागृहामध्ये सांगणार आहोत. माननीय सभापती महोदया, हे दर काही मी आता लिहून आणलेले नाहीत, कारण हा विषयाचा भाग नव्हता, ते पटलावर ठेवण्यात येतील. मीटर लावण्याचं कारण हे आहे की आता माननीय सदस्य सतेज पाटील साहेबांनी जो विषय मांडला, आपल्याला नेमकी ही माहिती मिळाली पाहिजे की शेतकऱ्याला किती वीज देतोय आणि किती चोरीची वीज शेतकऱ्याच्या नावाने लावतोय, हे देखील आपल्याला समजलं पाहिजे. हे महत्वाचं आहे, कारण शेवटी आपण दरवेळेस क्रॉस सबसिडी, आता उद्योगाची देखील ही परिस्थिती राहिली नाही की उद्योगही क्रॉस सबसिडी झेलू शकेल, इतके आपण त्याचे दर वाढवून ठेवले आहेत. आणि म्हणून कुठेतरी आता ही अकाउंटेबिलिटी तयार झाली पाहिजे, या दृष्टीनं आपण मीटरिंग करतो आहोत आणि त्या मीटरिंगच्या माध्यमातून नेमकी वीज शेतकरी किती वापरतात आणि आपण शेतकरी वापरतो हे किती दाखवतो, या दोन मधला फरक एकदा लक्षात आला तर आपल्यावर उद्योगाचा जो भार आहे तो भार आपल्याला कमी करता येईल. आणि म्हणून या संदर्भात मीटरिंग आपण करतो आहोत.